वांबोरी चारी पाईपलाईन योजनेतून राजेगाव, मोरेगव्हाण, मांडेगव्हाण, शिंगवे, तुकाई, झापवाडी, पांगरमल या गावांना शेतीसाठी हक्काचे पाणी मिळावे यासाठी अहमदनगर औरंगाबाद महामार्गावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने व आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील नेवास तालुक्यातील पांढरीपूल येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अहमदनगर औरंगाबाद महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. वांबोरी चारी पाईपलाईन योजनेतून राजेगाव, मोरेगव्हाण, मांडेगव्हाण, शिंगवे, तुकाई, झापवाडी, पांगरमल या गावांना शेतीसाठी हक्काचे पाणी मिळवण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष अभिजित पोटे यांच्या नेतृत्वाखाली पांढरीपूल येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. याबाबत जिल्हाधिकारी अहमदनगर तसेच नेवासा तहसीलदार यांना याबाबत निवेदन दिले होते. सकाळी 10:30 सुमारास या रास्तारोको आंदोलनाला सुरुवात करण्यात आली होती. लाभ क्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या उपस्थितीमध्ये कोणता अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी अहमदनगर औरंगाबाद रोड अडवल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जुन्या ब्रिटिश कालीन अनिवार्य पद्धतीने कायम कमी पर्जन्य छायाच्या प्रदेशात असलेल्या 8 ते 10 गावांवर सतत अन्याय झाला. प्रत्यक्षात मात्र या गावामध्ये कायमस्वरूपी दुष्काळ परिस्थितीमुळे टँकरसाठी शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च होतो, त्यामुळे पर्याय नसल्याने वांबोरी चारीमधून पाणी मिळावे यासाठी हे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर आंदोलक व अधिकारी यांनी चर्चा केली. संतोषजी पवार साहेब यांचं आगमन झाले. उपस्थित असणारे सर्व पोलीस अधिकारी, प्रशासनिक अधिकारी यांनाही मी धन्यवाद देतो, कारण ते पण माणसंच आहेत, आपल्यातच एक आहेत, शेतकऱ्यांचेच पुत्र आहेत. आपल्याला सर्वांना प्रशासनाला सहकार्य करायचं आहे आणि हे आंदोलन शांततेत पण आपली जी मागणी आहे ती शासनाच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण इथं आंदोलन करतो आहोत. काय आहेत आपल्या आंदोलनाच्या मागण्या? आज या सर्व गावांमध्ये प्रत्यक्ष जर बघितलं उन्हाळाही मोडलेला नाही. काय परिस्थिती आहे? आज ही वेळ आंदोलन करण्याची काय आली? आज जर बघितलं पांगरमल असेल, राजेगाव असेल, वाघवाडी असेल, झापवाडी असेल, मांडेगाव, मोरगावान, शिंगे, तुकाई या गावामध्ये घोळेगाव मंडळाची जी आणेवारी आहे, आणेवारी काय, ब्रिटिश कालीन जुनाट आणेवारी आज आपल्यावर लादली जाते. आज मराठवाड्यासारखा दुष्काळ या गावात पडलेला असतानाही शेजारच्या तालुक्याला दुष्काळी मदत मिळू शकते पण ह्या गावांना दुष्काळी मदत मिळत नाही. आज परिस्थिती अशी भयावह निर्माण झाली आहे, शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. 2 वर्षापासून कुठलंही अन्न त्या शेतात पिकलेलं नाही, ऊसाची शेती नाहीये, सगळी पावसावर कमी पर्जन्य मान असलेलं हे क्षेत्र आहे. खाण्यासाठी लोकांना अन्न नाहीये, लोक अन्नाच्या शोधामध्ये रोज टॅम्पो करून रोज आजूबाजूच्या गावामध्ये मोलमजुरी करण्यासाठी जातात. ही वेळ आज आलेली आहे. शासनाचं नाकर्ते धोरण आहे पण शासन हे धोरण सुधारू शकतं. आज हे आंदोलन करण्याची वेळ. तसं जर पाहिलं 43 गावांसाठी योजना असून 102 पाजर तलाव भरण्यासाठी ही योजना आणि या योजनेसाठी 680 दशलक्ष घनफूट इतका पाणी कोटा मंजूर आहे आणि ही योजना 100 दिवस चालू 102 तलाव भरले जातात. आपल्या मागणीपैकी जे राजेगाव, मोरगव्हाण, मांडेगव्हाण, झापवाडी व शिंगवे तुकाई ही जी गावं आहेत त्या मंजूर 102 तलावात त्यांचा समावेश नाही. तथापि आपल्या मागणीच्या अनुषंगाने आम्ही हा प्रस्ताव लवकरच शासनाकडे आपल्या निवेदनांच्या अनुषंगाने मागण्या सादर करण्यात येते. तसेच उर्वरित जे पांगरमल गाव आहे, पांगरमल गावाचे 2 तलाव आहेत, त्या 2 तलावाला मागच्या वर्षीपर्यंत पाणी जात होतं, यावर्षी पण पाणी देण्यासाठी आम्ही योजना सुरू झालेली आहे 1 तारखेपासून. तिथे बऱ्यापैकी नादुरुस्त आहे तर ती ह्या वर्षी दुरुस्त करून वाघवाडी आणि वाघवाडीचे 38 आणि 39 ह्या 2 तलावात पाणी सोडण्यात येईल. किती पंप ऍट अ टाइम सुरू होऊ शकत नाही, कारण पाईप ही प्रेशराइज पाईप आहे, टप्प्याटप्प्याने त्याला सुरू करावे लागतात. काल एक पंप सुरू झालेला आहे, आज दुसरा होईल आणि टप्प्याटप्प्याने तिसरा होऊन पूर्ण तलावात पाणी देण्याचं आमचं नियोजन आहे. पण हे मंजूर तलावात पाणी पोहोचवण्यासाठी आम्ही यावर्षी प्रयत्नशील राहू. तथापि आपली जी मागणी आहे मेनली
राजेगाव, मोरगावान, मांडे गवान, वाघवाडी, धापवाडी आणि शिंगवे तुकाई या गावांच्या समावेशासाठीचा जो प्रस्ताव आहे तो शासनासाठी पाठवावा लागेल, कारण ते माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाही. आम्ही लगेच या मंजूर योजनेतून हे तलाव भरून देईल, कारण कुठल्या तरी इतर शेतकऱ्यांवर तो अन्याय होईल. म्हणजे मी जो निर्णय घेईल, समजा मी तुमच्या 5 तलावात पाणी द्यायचं लगेच निर्णय घेतला, तर पुढच्या 5 तलाव कमी होणार आहे. तर हा माझ्या अखेरीतला विषय नाही, पण मी हा शासन दरबारी विषय मांडण्याचा माझा प्रयत्न राहील. प्रतिनिधी गणेश मुळे, ATV न्यूज, नेवासा.